साईंच्या शिर्डीमध्ये भाविक येण्यास आता सुरुवात झाली आहे. आलेल्या भाविकांचं शिर्डी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये रांगोळ्या काढून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. गेल्या 1.5 वर्षांपासून साईबाबांचं मंदिर हे दर्शनासाठी बंद आहे. मात्र गुरुवारी पहाटे काकड आरतीनं साईबाबांचं मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या शिर्डीत आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. भक्तांचं आज इतने होता की कल हम हमारे बाबा से मिलने वाले, हम हमारे बाबा से प्रे करने वाले. एक आनंद पाहून एक वेगळा त्यांचा जे चेहऱ्यावर आनंद बघितला, इतकं समाधान वाटलं, इतकं आनंद वाटलं, इतकं छान वाटलं. आणि प्रत्येकजण सांगत होते की हम बाबा से मिलने के लिए आतुर थे, बाबा हमको कब मिलेंगे, कब हमें बाबा बुलाएंगे और कब हम बाबा के दर्शन करेंगे. अशी ते एक जे भावना जे व्यक्त करत होते, ते मनापासून जे भावना व्यक्त करत होते ना, ते आज इतकं म्हणजे इतकं बरं वाटलं, इतकं चांगलं वाटलं, इतकं छान वाटलं. तर 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून संपूर्ण देशाला परिचित असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पार पडतो. यंदाच्या नवरात्र उत्सवाची सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे. तर महालक्ष्मी मंदिराची यंदाची सजावट अतिशय सुंदर, आगळी वेगळी आणि लक्षवेधी देखील झाली आहे. महालक्ष्मी मंदिराच्या सजावटीसाठी खास मुंबईतील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलंय. अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सव काळात करण्यात येत असलेली ही सजावट खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी.